संथ वाहणारी कृष्णामाई। कृष्णेकाठचं पुरातन गणपतीचे मंदिर, पेशवेकालीन लक्ष्मी नृसिंह मंदिर, स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला नाना फडणवीसांचा वाडा, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृश्या ख्याती असलेल्या टुमदार वाईचं दर्शन आज मी तुम्हाला घडवणार आहे। नमस्कार, तुम्ही पाहत आहात पोटोबा महाराष्ट्र। साधारण 8 वाजता आमचा प्रवास सुरू झाला आणि खेड शिवापूर सोडल्यावर वरवे गावाच्या नजीक आम्ही इंधन भरायला थांबलो। शेलच्या पंपावरील कॉफी म्हणजे क्या बात, एकदा नक्की ट्राय करा। कॉफी प्यायल्यानंतर थेट वाईकडे निघालो। वाईकडे निघताना वाटेत दुतर्फा नटलेली वनराई, दुतर्फा उंचच उंच झाडं आणि मस्त ढगाळ वातावरण। प्रवासाला मज्जा आणणारं असं परफेक्ट वातावरण मिळालं। वाईला जातानाचा आमचा नेहमीचा पहिला स्टॉप ठरलेला तो म्हणजे मुंबई पुण्याहून जाताना वाई सुरू रोडवरील दुर्वांकूर स्नॅक सेंटर। दुर्वांकूरमधील आकर्षणाचा विषय म्हणजे मटका मिसळ। इथल्या काकांनी आम्हाला शूट करण्यास त्यांच्या किचनमध्ये ॲक्सेस दिला। छोट्या छोट्या वाट्यांमध्ये सॅलेड, कांदा, लिंबू, दही, मटकी आणि फरसांची मिसळ सर्व्ह करताना ताटाची स्वच्छ आणि सुबक मांडणी करण्यात आली। त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी मातीच्या भांड्यामध्येच मटकीची उसळ शिजवलेली, मस्त तर्रीवाला कट त्यावर पाहायला मिळाला। मातीच्या मटक्यात उसळ भरण्यात आली आणि त्यावर मस्त फरसान घातले। चवीला चमचमीत आणि मातीच्या भांड्याचा अरोमा जाणवून देणारी ही मिसळ खूपच खमंग लागली। आम्ही सगळ्यांनीच गरमागरम मिसळ खाऊन घेतली। पावाचा एक घास आणि मिसळीचा एक घास करत मिसळीचा आस्वाद घेत आमच्या दिवसाची चमचमीत सुरुवात देखील झाली। दुर्वांकूरचे मालक जमदाडे यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलं असून त्यांनी त्यांच्या मिसळी विषयीची माहिती दिली। दुर्वांकूर मिसळ ह्या कारणासाठी खावी की आपण जी मिसळ बनवतो त्याच्यामध्ये आपण सर्व घरातील पदार्थ मसाले जे येतात ते पण घरी बनवलेले असतात। फरसांपासून सर्व घरी बनवतो। आपण जे भांडे यूज करतो मातीचं ते आपण इस्लामपूरमधल्या लाल मातीपासून बनवलेलं आणलेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्या मातीच्या भांड्यात खाल्ल्यामुळे काही काही आयुर्वेदिक चांगले फायदे असतात आणि चव पण वेगळी येते। मिसळ म्हटले की महाराष्ट्रात सर्वांना आवडतेच, पण वेगळं वैशिष्ट्य म्हणून आम्ही मटका मिसळ चालू केली। मिसळ खाल्ल्यानंतर स्नॅक सेंटरच्या मागच्या बाजूस असणारी जमदाड्यांची हळदीची शेती त्यांनी आम्हाला दाखवली। वाई भागात हळदीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। ओली हळद मोठ्या प्रमाणावर सुकवायला ठेवली होती। या हळदीच्या पिकाविषयी देखील त्यांनी आम्हाला माहिती दिली। तुम्ही पाहू शकता इथे छानपैकी अशी ओली हळद वाळत घातलेली आहे आणि याचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे ही नंतर ते ड्राय करून पुन्हा वापरतात। खूप सुंदर असं हळदीला इतका सुंदर असा स्मेल आहे, तुम्ही नक्की येऊन इथे खरेदी करा। मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही मेणावलीकडे वळालो। भक्कम बांधणी, सुरेख कलाकुसर, दगडी भव्य तटबंदी असं वास्तू कौशल्य लाभलेला नाना फडणवीसांचा हा वाडा। नाना फडणवीस हे पेशव्यांच्या दरबारातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते, हा त्यांचाच वाडा। वाईपासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर मेणवली या गावात हा वाडा अजूनही सुस्थितीमध्ये टुमदार असा उभा आहे। 1770 साली नानांच्या मार्फत बांधकाम करण्यात आलेली ही वास्तू
मराठा वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहे। वास्तूमध्ये प्रवेश केल्यावर त्या काळातील जीवनशैली कशी असेल हा विचार मनाला स्पर्श करून जातो। वाड्यामध्ये एकूण सहा चौक आहेत, त्यापैकी हा मुख्य गणेश चौक। गणेश चौकात जी गणपतीची मूर्ती दिसते ती वाईच्या महागणपतीची प्रतिकृती आहे। हे जे दोन समोरासमोर दिसतात ते कोठी गणेश। संपूर्ण 1.5 एकरामध्ये बांधण्यात आलेल्या वाड्याची रचना विलोभनीय आहे। वाड्यामध्ये प्रवेश केल्यावर मोठाला चौक लागतो। दुमजली वाड्याच्या जिण्यातून वर गेल्यावर 6 खाणी दिवाणखाना, ठिकठिकाणी लाकडी कमानी, नक्षीदार कलाकुसर आपलं लक्ष वेधून घेते। दिवाणघर, मासघर, देवघर, शयनघर, दगडी कारंजे, कचेरी, नगारखाना, चिरेबंदी विहिरीची चोख व्यवस्था पाहून आजच्या काळातील व्यवस्थापनही त्याच्या समोर कच्चे पडेल असा विचार मनात आल्यापासून राहवत नाही। वाड्याच्या वरच्या सभागृहातील ही छोटीशी खिडकी, या खिडकीतून टिपलेले हे मनमोहक दृश्य, हे दृश्य पाहून शहरातील धकाधकीची चाहूलही मनाला लागत नाही। भारावून टाकणारे आणि मनाला वेगळ्याच प्रकारचं चैतन्य मिळवून देणारा, अगदी चित्रात रेखाटावा तसा हा लोभस देखावा। वाड्याच्या डाव्या बाजूस बुरुजाचे बांधकाम करण्यात आलं आहे। या बुरुजावरून अजूनही सुस्थितीत असणाऱ्या संपूर्ण वाड्याचं दर्शन होतं। आता आपण वाड्याच्या मागच्या बाजूस निघालोय। वाड्याच्या मागील बाजूस अतिशय सुंदर विलोभनीय असा कृष्णा घाट नानांनी बांधून घेतला आहे। या घाटावर शंकराचे मेणेश्वर मंदिर तसेच श्री विष्णू भगवानाचे मंदिर उभारले आहे। पूर्वाभिमुख असलेल्या वाड्याची तटबंदी आजही तितकीच भक्कम आहे। घाटावर मंदिराच्या समोरच 750 किलोची पंचधातूंची घंटा पाहायला मिळते। चिमाजी अप्पांनी वसईच्या लढाईत ही घंटा जिंकून आणली होती। वाड्याबाहेरील परिसरात बऱ्याच हिंदी सिनेमांचं शूटिंग देखील पार पडलंय। गंगाजल, मृत्यूदंड, दबंग त्यापैकीच एक सिनेमे आहेत। बालाजी जनार्दन भाणू म्हणजेच नाना फडणवीस, अवघ्या 14व्या वर्षी त्यांना फडणवीस ही पदवी बहाल करण्यात आली। फडणवीस ही पेशवे काळामध्ये एक पदवी दिली जायची, कारण पेशवे काळात जे काही व्यवहार सांभाळले जायचे, कामकाजाचं असो किंवा हिशोब असायचं, ज्यांचा तल्लक बुद्धी होती त्यांची, त्यामुळे त्यांना ती दिली जायची। अत्यंत तल्लक आणि हुशार बुद्धीचे नाना फडणवीस यांना हे मेणवली हे गाव भेट देण्यात आलं होतं। तर ही होती वाई दर्शनाची आमची एक झलक। पुढचं एपिसोड पण आम्ही लवकरच आणतोय। तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला, तसेच असे एपिसोड आम्ही यापुढेही तुमच्या भेटीस आणावेत का, हे नक्की कॉमेंट करून सांगा।